हाय हेलो नमस्कार, मी विष्णू अरुण सावंत पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा या नवीन व्हिडिओत स्वागत करतोय. चला तर आज आम्ही जाऊया दक्षिण मधल्या काशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोकर्णमध्ये. हे सर शंकराच्या आत्मलिंगासाठी प्रसिद्ध असलेला महाबार्लेश्वर मंदिर असा, तसाच त्याच्या बाजूकच मस्तपैकी एक बीच असा, तर आपण बघणार असू या व्हिडिओत. चला तर आता गाडीचा पॉट फुल करूया आणि सुरुवात करूया प्रवासाक. आमचो यो प्रवास बेळगाव टू गोकर्ण असं जातलो. बेळगाव टू गोकर्ण ह्या डिस्टन्स 236 किलोमीटर असा, लगभग 5-5.5 तास लागतले. चला तर मग बघूया. तशी भात शेती आणि ऊस बरोबरच ह्या त्या साईड गाव हा, आणि बरोबर त्याच्या ऑपोजिट साईड या डॅम असा. फायनली पोचलो डॅम वर. बघा यो मस्त पैकी असं डॅमचं व्ह्यू. बरोबर इलेली मंडळी बघा. सकाळी लवकर सुटलो त्यामुळे काय नाश्ता करू गावाक नाही म्हणून आता थांबलो. आणि आता वहिनींच्या आजचं काय तर स्पेशल हाडलंय ना, बघूया खाऊ जमता का. चिमुकलो अंशुमन 1 2 3 स्टार्ट. बस हे वहिनींनी स्पेशल मसाले वडे केलेले आहेत, बघूया आता खाऊन टेस्ट त्यांची. वहिनींच्या आजचे मस्त असे वडे घेतला, आता टेस्ट करता आणि तुमका पण सांगता कशी होती टेस्ट. मस्त जशी टेस्ट असा, जरासा तिखट, चव पण भारी असा. चला तर आम्ही आता पटापटा खातो आणि भेटूया मग. डॅमच्या खालती जिलू आणि आमका दिसले मक्याचे बोंडांचे दाणे. भावाची कडसून पॉपकॉर्नसाठी जराचे दाणे घेतलो आणि निघालो पुढच्या प्रवासाकडे. यो प्रवास खूपच भारी असं जंगलाच्या मधसून असा. आणि जसे जसे तुम्ही या ठिकाणाच्या जवळजवळ येताय तसे तसे तुमका मस्त असं गोवा गेल्यासारखं फील जाता. एक सेम टू सेम गोव्याचं जसं वातावरण असतं तसा सेम टू सेम वातावरण असा आहे सर. आता आम्ही गोवा गेलेल्याचं फील घेत घेत जाऊया या मंदिराकडे. फायनली आता आम्ही पोचलो गोकर्ण बीचवरती. एक 7 तासाचा प्रवास केलो आणि पोचलो बीचवरती. हे बघ हे कसे जात आहेत बघ, हिरो मस्त पैकी पळत. आम्ही जातो पाण्यात. चला तर माझ्या बरोबर तुम्ही पण एन्जॉय करूया पण बीच. चल अंशुमन मस्त खेळतो. अरे चला तर मग जाऊया पाण्या. छोटासा गार्डन कसा दिसला तर गेलो आणि थरसून येऊन नजारो समुद्राचं. गार्डन बघून झाला आणि आता निघालो फायनली आकर्षण असलेल्या या मंदिराकडे. आता मी श्री महाबळेश्वर मंदिरात एंटर केलो आणि आम्ही एंटर केलो तेव्हाच
मंदिर बंद होता, कारण मंदिराचो टायमिंग असा, मंदिर सकाळी 5 ते 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 पर्यंत ओपन असता। म्हणून आम्ही निघालो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू। मंदिरात एंटर केल्या केल्या डाव्या बाजूकच ही गाय असा। ह्या गायीवरसूनच आठवला माका का या ठिकाणा गोकर्ण नाव कशाक पडला। गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान, म्हणजेच गायीचो कान असो या गोकर्णचो अर्थ जाता। ह्या मंदिराच्या आजूबाजूक अजून छोटी छोटी मंदिरं असत, ती बघता बघता या महाबलेश्वर मंदिराची माहिती जाणून घेऊया आपण। 1500 वर्षापूर्वीचा या मंदिर असा। भगवान शंकरान रावणाच्या साम्राज्याचा रक्षण करूक रावणाक शिवलिंग दिल्यान। नंतर जेव्हा रावण या शिवलिंग घेऊन जात होतो तेव्हा एका बालगुलाखाच्या रूपात गणेश भेटलो। आणि ह्या शिवलिंग श्री बाल गणेशाच्या हातात दिल्यान। मग बाल गणेशाक ता शिवलिंग जड झाल्यामुळे बाल गणेशान रावणाक 3 वेळा हाक मारल्यान, तरी पण रावण काय योग ना। मगे या गणेशान या लिंग गायीच्या कानात ठेवल्यान। जेव्हा रावण इलो तेव्हा ह्या गायीच्या कानातला शिवलिंग काढूचो खूप प्रयत्न केल्यान, पण त्याका काय काढूक जमाक नाय। मगे या शिवलिंग हिसरच जीर्णोद्धार केल्यान, म्हणजेच आजच्या काळातला या महाबलेश्वर मंदिर। मंदिर फिरान झाला, आता आम्ही निघालो पुढच्या ठिकाणाकडे। यो व्हिडिओ मी सरच संपवतोय, आपण पुढच्या व्हिडिओत बघूया मिर्झान फोर्टबद्दल माहिती। तोपर्यंत तुम्ही यो माका व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून कळया। व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूक विसरा नको। धन्यवाद।